मूक मोर्चाच्या माध्यमातून जवळपास आपण 57 मोर्चे अतिशय शांततेच्या मार्गाने काढले, त्याचा देखील काही उपयोग झालेला आम्हाला दिसत नाही। आणि म्हणून खरं तर मराठी बांधवांनी प्रत्येकाला बरोबर घेऊन जाणं, आरक्षण असेल किंवा सामाजिक बांधिलकी असेल, प्रत्येकाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका नेहमी ठेवली, परंतु त्याच मराठी समाजावर आज मोठा अन्याय होतोय, तो म्हणजे आरक्षणाचा। प्रत्येक ठिकाणी जर आपण गेलो, मग त्यामध्ये शिक्षण असेल, नोकरी असेल किंवा उद्योग व्यवसाय असेल, प्रकरण करायचं असेल बँकेच्या माध्यमातून, तिथे देखील आपल्याला मदत मिळत नाही। आणि म्हणून आज पूर्ण महाराष्ट्र एकवटलाय। गेले 2 वर्षापासून आपण उभ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडतोय। मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून आपण पाहिलं 57 मोर्चे, आणि 57वा मोर्चा जो झाला तो मुंबईला, लाखोंच्या करोडोंच्या संख्येनं तिथं मराठा एकवटला। परंतु कुठल्याही मराठ्यानं कुणालाही गालबोट न लावता, कुठल्याही कुणाला इजा न पोचवता, कुठल्याही सामाजिक मालमत्तेला धक्का न लावता शांततामय मार्गानं आपण आंदोलनं केली। आपण पाहिलं काही ना काही त्याच्यामध्ये बदल होईल, आपणाला आशावाद होता की हे शासन काहीतरी करत, परंतु हे शासन गेंड्याचं कातडं पांघरलेलं शासन आहे, आणि म्हणून या शासनाला जाग येत नाही। आणि म्हणून तुम्ही, आम्ही आणि अनेक महाराष्ट्रातील सर्व तमाम मराठे बांधव एकत्र येऊन पुन्हा एकदा एक एल्गार पुकारलाय, आता रडायचं नाही, आता रडायचं नाही।